नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे निलेश सरोदे यूट्यूब चॅनल मध्ये। आता या व्हिडिओ मध्ये आपण हा जो गेलेला सेल आहे बॅटरी आहे, मग हा जो सेल रिकवर कसा करायचा, परत एकदा आपला वापरामध्ये कसा आणता येईल, या संबंधीचं संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। तुम्ही थंबनेल वाचलाच असेल, या थंबनेल प्रमाणेच आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत। हा जो सेल आपण पाहिला, हा डबल ए बॅटरी असणारा हा सेल आहे, हा घड्याळामध्ये वापरला जातो। आता या ठिकाणी पहा, घड्याळामध्ये हा चालू सेल आहे, घड्याळामध्ये वापरला जातो। किंवा हा जो आपला रिमोट कंट्रोल आहे, जो की आपल्या टीव्हीसाठी वापरला जातो, यामध्ये जे सेल आहेत हे सुद्धा डबल ए बॅटरीचेच या ठिकाणी आहेत। बॅटरीचे वेगवेगळे प्रकार आहेत डबल ए बॅटरी। आता आणखीन एक तुम्हाला दाखवतो, हा जो टीव्हीचा रिमोट आहे, ह्या रिमोटचं सेल जर आपण पाहिले तर हे सेल ट्रिपल ए बॅटरी जे आहेत। पहा, मग तुमची कोणतीही बॅटरी असेल, कोणताही सेल असेल, त्या सेलच्या संदर्भामध्ये तुम्ही ही आता मी जी क्लू तुम्हाला सांगणार आहे तो क्लू तुम्ही वापरला तर तुम्ही पुन्हा एकदा ती बॅटरी रिकवर करून पुन्हा एकदा वापरासाठी तुम्हाला येऊ शकते। मग ती क्लुप्ती कोणती आहे ती आता मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। त्याकरता तुम्ही जर प्रथमच या चॅनलला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। शेजारची बेल आयकॉन लावून सर्वात अगोदर नोटिफिकेशनही मिळवा, आणि तुमच्या काही सूचना असेल त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आता ही आता मी जी क्लुप्ती सांगणार आहे यामध्ये लहान मुलांनी मात्र वापर करू नका। पहा, आणि करायचंच असेल तर त्या ठिकाणी आपले मोठे पालक वगैरे कोणी असतील तर त्यांनी आजूबाजूला असतील तरच त्या ठिकाणी हा प्रयोग करावा। आता हा जो सेल आहे, आता हा सेल चालू सेल आहे, याचा विषय नाही काही। आता आता हा जो गेलेला सेल आहे, हा सेल मी आता या ठिकाणी तपासून दाखवतो तुम्हाला। हा जो सेल आहे हा डबल ए असणारा असा प्रकारचा सेल आहे। आता सेलचं गेला आहे म्हणजे नक्की काय झालं, आता मी या ठिकाणी एक मशीन या ठिकाणी आणलेलं आहे, या मशीनच्या सहाय्याने तुम्हाला मी चेक करून दाखवतो। आता हे मशीन मी अगोदर चालू करतो। चालू केल्यानंतर हा जो सेल आहे हा पूर्णपणे वर्क करत नाही, वर्क न केल्यामुळे त्या ठिकाणी तो बंद झालेला आहे। आता पहा, या ठिकाणी तुम्ही जर प्रत्यक्ष पाहिलं 1.12 अशा प्रकारचा करंट त्या ठिकाणी दाखवत आहे। हा जो करंट आहे, हा करंट या ठिकाणी जर पाहिला तर खूप कमी प्रमाणात दाखवतोय, म्हणजे हा बॅटरीचा पूर्णपणे कामावरून गेलेला सेल आहे। मग आता यासाठी आपल्याला काय करायचं हा भाग आता मी समजावून सांगतो। हा सेल जो आहे, हा सेलचा आपण करंट या ठिकाणी पाहिला डबल ए बॅटरी असणारा, हा याच प्रकारचे तुम्ही वेगवेगळ्या सेलसाठी सुद्धा तुम्ही ही क्लू त्या ठिकाणी वापरू शकता। तर त्यासाठी आता आयडिया मी असं सांगणार आहे, आपल्याकडे डाटा केबल असते पा। आता माझ्याकडे ही जी डाटा केबल आहे, या डाटा केबलचा जर वापर पाहिला आपण तर या ठिकाणी हे जे आपलं मोबाईलची जी पिन असते दुसऱ्या बाजूची, ही आपल्याला कापून टाकायची आणि फक्त आपल्याला याची गरज लागणार आहे, ही जी पिन दिसते। तर या ठिकाणी पहा, मी हा भाग कट करतो। ही जी पिन आहे, या पिनची आपल्याला गरज त्या ठिकाणी नाहीये। या ठिकाणी ही पिन बाजूला ठेवून द्यायची, तिचा उपयोग आपल्याला होणार नाही। तर आता आपल्याला आता ही जी पिन आहे, ही पहा, या ठिकाणी USB पिन आहे, USB पिनचा दुसरी जी बाजू आहे तिला आपण टोक काढून घेऊया। तर बऱ्याचशा ठिकाणी याला कोटिंग बऱ्याचशा प्रमाणात दिलेलं आहे, आता हे कोटिंग व्यवस्थित बाजूला करायचं, हाताला दुखापत होणार नाही याची मात्र काळजी प्रत्येकाने घ्यायची, खोलताना व्यवस्थित खोलायचं। यामध्ये पहा, तीन तारा दिसत आहेत, सॉरी चार तारा दिसतात यामध्ये पहा। आता ही जी पिन आहे, ही जर पाहिली डाटा केबल सी टाईपची होती, सी टाईप होती पहा, सी टाईप म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा, सी टाईपला चार पिन असतात, चार कनेक्शन त्या ठिकाणी काढलेलं असतात, ते चार कनेक्शन। माझ्या या प्रयत्नासाठी एक लाईक तर पाहिजेच पहा, आत्ताच लगेच लाईक करून घ्या। आता ही जी टोक काढताना तुम्ही काळजीपूर्वक काढा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी मात्र घ्या, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते। तर या ठिकाणी आपण ब्लेडच्या सहाय्याने थोडासा आपण आधार घेतला आणि याची चार टोकं जी आहेत ती आपण वेगळी केली। आता यातली चारपैकी कोणतं टोक वापरायचं हे आपल्याला मात्र कळणं गरजेचं आहे। त्यासाठी पहा, आता मी ही जी USB केबल आहे, ही USB केबल या ठिकाणी माझा चार्जर आहे, पहा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, ही चार्जरची जी केबल आहे या ठिकाणी पहा, ही जो चार्जर आहे, बटन चालू केलेलं आहे मी, ह्याची चार्जरची जी पिन आहे ती चार्जरची पिन या ठिकाणी पहा याला कनेक्ट करायची, USB केबल माझी, किंवा हे जरी आपण पांढऱ्या रंगाची केबल आहे याला, ही केबल जरी डायरेक्ट याला कनेक्ट केली तरी चालू शकते। आणि आता
या ठिकाणी कोणती केबल वापरायची हे मात्र तुम्हाला मी दाखवतो, ज्यामधून करंट येतो. पहा याच्यामध्ये करंट नसतो. ही एक केबल घेतली मी लाल रंगाची दिली आणि दुसरी ही घेतली. पहा या ठिकाणी पहा करंट मध्ये, या ठिकाणी मशीन जर पाहिलं आपण, मशीनमध्ये पहा करंट दाखवतोय 5.5 व्होल्टेज त्या ठिकाणी तो आमचा चार्जर जो आहे तो देत आहे 5 व्होल्टचा. अशा प्रकारे करंट त्या ठिकाणी देत आहे. म्हणजे बाकीकडे जर दुसरीकडे लावलं तर करंट दाखवत नाही, दुसरीकडे लावलं तर दाखवत नाही. जे दोन त्या ठिकाणी पॉईंट आहेत ते दोन पॉईंटच करंट दाखवत आहेत, म्हणजे ते दोन आपल्याला वापरामध्ये घ्यायचे आहेत. हे जे बाकीचे दोन आहेत ते त्या ठिकाणी मी कट करून टाकतो, म्हणजे त्याचा वापर होणार नाही. लक्षात आलं असेल. पण आता मी प्रत्यक्ष व्हिडिओ कट न करता अनकट असा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आता हा जो सेल आहे माझ्या हातामध्ये, हा सेल या ठिकाणी पहा दाखवतो मी. यामध्ये करंट पहा मगा जितकं दाखवतो 1.12 अशा प्रकारचा करंट त्या ठिकाणी दाखवत आहे. आता हा सेल आपल्याला चार्ज करायचा आहे. आपला जो चार्जर आहे चार्जरच्या साहाय्याने आपल्याला चार्ज करायचा. एक टोक जे आहे हे पहा सेलला मी इकडे एक लाल रंगाची जे आहे ते पॉझिटिव्ह बाजूला लावायचं आणि उरलेलं जे टोक आहे आणि हे इकडच्या बाजूला. आता यामध्ये लावत असताना एक लक्षात घ्या 30 सेकंदच आपल्याला या ठिकाणी लावायचे, फक्त 30 सेकंद. एक लक्षात 30 सेकंद आपल्याला चार्ज त्या ठिकाणी करायचं आहे. पहा या ठिकाणी मी चार्जिंगला लावलेला आहे दोन्ही पॉईंट. प्लसच्या ठिकाणी रेड कलरची लावली आणि मायनसच्या ठिकाणी दुसऱ्या रंगाची पांढऱ्या रंगाची जी आहे ती त्या ठिकाणी लावली. फक्त 30 सेकंदच आपल्याला या ठिकाणी सेल चार्ज करायचा आहे. पाच 30 सेकंद साधारण 20 सेकंद झालेत. आता 30 सेकंदाला थोडा वेळ बाकी आहे, पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला चार्जिंग करायचं आहे. 30 सेकंदच आपल्याला ठेवायचं आहे. 30 सेकंद या ठिकाणी झालेला आहे. आता 30 सेकंदानंतर आता आपल्याला हा जो सेल आहे हा सेल आता आपण त्याचे करंट या ठिकाणी आता चेक करूया. त्या ठिकाणी पहा करंट त्या ठिकाणी दाखवत आहे 1.5758 अशा प्रकारे दाखवत आहे. आता माझ्याकडे एक नवीन सेल आहे. हा नवीन सेल आहे जो रिमोटसाठी वापरतोय, त्याचा करंट जरा पाहिला आपण तो त्या नवीन सेल इतका दाखवतो. 1.5657 नवीन सेलचा त्या ठिकाणी करंट दाखवतो. आणि आता जो सेल आहे तो आता सेल मी जो घेतला होता तो या ठिकाणी 1.46 म्हणजे साधारणतः 90-95% त्या ठिकाणी आपला हा जो सेल आहे हा वर्क या ठिकाणी करणार आहे. आता प्रत्यक्ष मी हा जो सेल आहे हा मी घड्याळाला त्या ठिकाणी लावून पाहतो. पा या ठिकाणी हा जे घड्याळ आहे, घड्याळाचा पहिला जो सेल आहे तो मी बाजूला ठेवतो आणि आता जो सेल आहे हा सेल मी या ठिकाणी लावून दाखवतो. या ठिकाणी सेल या ठिकाणी लावला आणि आता तुम्ही पाहू शकता पहा घड्याळ या ठिकाणी चालू झालेला आहे. ही जी आयडिया आहे ही सुद्धा आयडिया तुम्ही वापरू शकता. मी माझ्या घरामध्ये सेल जर गेला तर सहसा मी हेच या ठिकाणी काम करून घड्याळाचा सेल परत एकदा वापरामध्ये आणू शकतो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही कृती करून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सेल पुनर्वापर या ठिकाणी करू शकता. आता आणखी जर सेल असते माझ्याकडे तुम्ही आणखी एखाद्या सेलला तुम्ही करून दाखवलं असतं, पण तुम्हाला गरज कशाची असणार आहे पा. या ठिकाणी गरज असण्यासाठी तुम्हाला साधारणतः हे जो व्होल्टमीटर आहे हा व्होल्टमीटर आपले ॲमीटर वगैरे व्होल्टेज मोजण्यासाठी वापरला जातो, किंवा आणि ही व्होल्टेजची केबल आहे. म्हणजे आपली एखादी केबल जर खराब झाली असेल, USB केबल जे म्हणतो आपण, ही USB केबल तुम्हाला लागेल. आणि चार्जर तर आपल्या घरामध्ये असतोच, ते चार्जरची केबल त्या ठिकाणी वापरून या ठिकाणी जुना जो सेल आहे संपलेला सेल पुनर एकदा वापरमध्ये आणू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या काही सूचना असेल त्याही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.